कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली। जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत या हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव चौकात शिवबा प्रतिष्ठान ब्राह्मणगावतर्फे व मुंजोबा एकता मित्रमंडळ व सर्व गावकरी एकत्र येऊन आदिल मोहम्मदचा पुतळा जाळून शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी काही देशभक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुराग येवले व मुंजोबा एकता तरुण मंडळाचे कृष्णा दोडे व दत्तात्रय कुमावत, ब्राह्मणगाव शिवसेनेचे अध्यक्ष सचिन आसने, ग्रामपंचायत उपसरपंच अशोक आष्टीकर, ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ होळेकर, गणेश आसने, पांडुरंग शिंदे, कैलास वाघचौरे हे यावेळी उपस्थित होते। तसेच गावातील पांडुरंग डफाळ, बाळासाहेब जगताप, विजय कालेकर, कैलास येवले, बाळूमामा होळकर, भगवान वाघचौरे, काकासाहेब जपताप, अशोक बनकर, भाऊराव पवार, बाळासाहेब शिंदे, प्रकाश कडवे, नितीन शिंदे, अर्जुन नरोडे, किरण साळवे, सुनील नाईक, शिवनाथ सोनवणे व इतर ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित राहून यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये 41 जवान आपले शहीद झाले। सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सकाळच्या ताज्या माहितीनुसार, ताज्या घटनेनुसार आपल्या चकमक झाली पुलवामा येथे, तिथं देखील आपले 4 जवान शहीद झाले, त्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या पाकिस्तानला चोख उत्तर दिलं पाहिजे। मोदी साहेबांना मी आजच्या या श्रद्धांजली कार्यक्रमातून एकच सांगतो की पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे, त्यांना घरात घुसून मारलं पाहिजे, त्यांचं लहान लहान तुंडीपासून सगळं खेचलं पाहिजे। बाळासाहेबांनी एक शब्द होता का, पाकिस्तानी तोंडाची भाषा समजत नाही, त्यांना लाताची भाषा समजते, तर ती वेळ आलेली आहे। आणि या देशातसुद्धा सिद्धूसारखे जे गद्दार आहे, जे पाकिस्तानचं समर्थन करतो, त्यांचासुद्धा निषेध करतो। आणि सिद्धूसारखे अजूनही भरपूर गद्दार या देशात, या महाराष्ट्रात आहे, तर त्यांनासुद्धा या देशाने देशद्रोही घोषित करावा अशी मागणी करतो। आणि पुण्यात जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। जे आपले जवान शहीद झाले त्यांना ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ब्राह्मणगाव ग्रामस्थच नाही तर पूर्ण देशाच्या वतीने मोदी सरकारला एक विनंती करतो की त्यांनी आता पाकिस्तानचं नॉमिनेशन मिटवून टाकावं, कारण पूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे। आता तुम्हाला काही कोणाला घाबरायची गरज नाही राहिली। आता डायरेक्ट इनडायरेक्ट अटक करा, या कबरचं आर नाही तर पारची लढाई खेळून टाका। हे आपले जवान कायमच शहीद होते, आजही 4 जवान शहीद झालेले, तरी मोदी सरकारने डायरेक्ट ॲक्शन घ्यावा। आणि पुलवामा येथील शहीद झालेले जवान आहेत त्यांना परत एकदा ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये आपले जे 42-43 जवान शहीद झालेले त्यांना समस्त ब्राह्मणगावच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जसं अमेरिकेने एबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसाच आता या हरामखोरांना सुद्धा तीच वेळ आलेली आहे। पुन्हा एकदा भारताने पण अशीच एक सर्जिकल स्ट्राईक करून यांना संपवलं पाहिजे। मोदी साहेबांना माझी एवढीच विनंती, जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, सह कॅमेरामॅन रोशन मंडलिक, ब्राह्मणगाव।